मुंबईतील वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे। यात 9 प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। या जखमींना आता या संपूर्ण घटनेवर आता पोलिसांची पत्रकार परिषद सदरची घटना घडली। या ठिकाणी पोलीस त्यानंतर RPF आणि रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी हजर होते। त्यांनी लाईन लावण्याचं काम केलेलं होतं, परंतु अचानक लोकांची झुंबड उडाली जागा मिळवण्यासाठी आणि त्यातून हा प्रकार घडलेला आहे। तर यामध्ये किती जखमी झाले, किती काय इंजुरी झाली आणि त्याच्यावर काय कुठे उपचार? त्या संदर्भामध्ये जी काही इन्फॉर्मेशन चालू आहे विविध चॅनल्सवर की 2 गंभीर जखमी आहेत, तर तशी परिस्थिती नाही आहे। त्या ठिकाणी इंद्रजित साहने हे जे जखमी आहेत त्यांच्या उजव्या मांडीवर थोडासा जास्त मार लागलेला आहे, त्यामुळे त्यांना भाभा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे। दुसरे नूर मोहम्मद जे पेशंट आहेत त्यांच्या डाव्या मांडीला मार लागलेला आहे, त्यांना सायन हॉस्पिटलला रेफर केलेलं आहे। दोघं जण हे कोणत्याही प्रकारची त्यांनी म्हणजे ट्रीटमेंट नाही आहे, त्यांनी फर्स्ट एड घेतला आणि ते निघून गेलेले आहेत। एकाला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे आणि उर्वरित जे आहेत त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत। सकाळी संध्याकाळी गोरखपूरला जाणारी एक ट्रेन कॅन्सल झाली होती का, ज्याच्यामुळे गर्दी झाली? हां, म्हणजे ती पहाटे म्हणजे रात्रीच्या वेळेस असते ती।